नमस्ते। कीर्तीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तवा सँडविच। चला तर मग रेसिपी कडे। पोटॅटो सँडविच करण्यासाठी मी इथे चार बटाटे छान स्नॅश करून घेतलेले आहे। तसेच आपण आता मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यात मी टेस्टनुसार तीन मिरची टाकून घेत आहे, हिरवी मिरची, थोडेसे आले आणि चार पाच लसूण पाक आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेऊया। आता इथे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेले आहे, त्यात मी एक कांदा बारीक चिरून घेतला, तो टाकून घेणार आहे। तो आपल्याला जास्त ब्राउन पण नाही करायचा, मीडियम असा करायचा आहे। आता आपण 2 ते 3 मिनिट कांदा परतून घेतलेला आहे। यात आपण जे आलं लसूण पेस्ट केली होती, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, ती मी यात टाकून घेतली आहे। ही पण आपल्याला याच्याबरोबर हलकीशी परतून घ्यायची आहे। 2 मिनिट ही छान आपण परतून घेऊया। त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत। मी इथे छोटा चमचा हळद टाकत आहे। हळद टाकताना गॅस कमी पाहिजे। छान मिक्स करून घेतले। यात आपण आता टेस्टनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। मी थोडी मीठ टाकून घेतले टेस्टनुसार। मीठ टाकल्यानंतर आपण जे बटाटे स्नॅश करून घेतलेले होते ते टाकून घेणार आहोत। सर्व बटाटा चांगला मिक्स केल्यानंतर यात मी थोडा अर्धा स्पून जिरा पावडर टाकत आहे। तसेच हाफ अर्धा स्पून मी ही धना पावडर टाकून घेत आहे। आणि मी इथे थोडे लाल तिखट टाकत आहे। मी हे तिखा लाल टाकत आहे, तुम्ही घरचे पण टाकू शकता। आता हे आपण मिक्स करणार आहोत। तसेच याबरोबर आपण चाट मसाला टाकणार आहोत अर्धा स्पून। चाट मसाला टाकल्यामुळे अगदी मस्त चव येते, चटपटात चव येते अगदी। तसेच इथे मी आता थोडासा अर्धा स्पून आमचूर पावडर टाकणार आहे। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण पिऊ शकतात, अर्धा लिंबाचा। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने। आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहे। यात आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत बारीक चिरलेली, आणि ती पण छान मिक्स करून घेऊया। म्हणजे आपले हे स्टफिंग रेडी झालेले आहे सँडविच करण्यासाठी। गॅस बंद करून देऊया। 4 ब्रेड घेतलेले आहे। तुम्ही ब्राउन ब्रेड पण घेऊ शकतात, मी इथे व्हाईट ब्रेड वापरलेला आहे। आणि तसेच आपला ग्रीन सॉस घेतलेला आहे आणि हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आता मी 2 ब्रेडला हलकासा आपला ग्रीन सॉस लावून घेणार आहे। आता मी 2 ब्रेडला इथे ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे। तसेच आपण जे स्टफिंग केलेलं होतं त्याची लेअर मी आता एका याच्यावर ठेवणार आहे, अशी छान पातळ लेअर। आता आपण स्टफिंगची लेअर करून घेतलेली आहे आणि त्या लेअरवर मी आपला दुसरा ब्रेड ठेवून घेत आहे एकसारखा असा। त्याच पद्धतीने याच्यावर पण हा ठेवून घेत आहे। मी आता इथे एक पॅन तापत ठेवलेला आहे। तुम्ही याच्यावर आता बटर पण टाकू शकतात, पण मी इथे आपले चांगले तूप टाकत आहे, कारण मुलांना तुपातले सँडविच आवडते। ते असे छान आपण फिरून घ्यायचे। आणि जे आपण सँडविच बनवलं ते आपण छान फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने। गॅस मी कमीच ठेवलेला आहे।
आपण छान असे थोडेसे प्रेस करायचे की जेणेकरून ते मस्त हे होतील, फ्राय होतील. आता आपण एक बाजू बघा, मस्त अगदी. तसंच मी हा सुद्धा हाताने तुम्ही करू शकता किंवा स्पूनने पण करू शकता. छान ग्रिल झालेले आहे, अगदी कमी वेळात होतात आणि मुलांना पण खूप आवडतात. बटर, तूप किंवा ऑइल तिघांमध्ये तुम्ही करू शकता. वरतून अजून तुम्ही तूप लावलं तरी चालेल. आता आपण दोन्ही बाजू छान झालेल्या आहे, काढून घेऊया सँडविच. दोन्ही साईड आपण छान फ्राय करून घेतलेले आहे, अगदी मस्त असे हे सँडविच झालेले आहे. हे बघा, ही साईड पण आणि ही पण. मी आता टोस्टरमध्ये तुम्हाला दाखवत आहे, मी टोस्टर ऑन करून त्यात ब्रेड टाकलेले आहे. आता आपण बघूया. आता टोस्टरमधून आपले ब्रेड आलेले आहे टोस्टून, आपण काढून घेऊया. आता आपण हे टोस्टरमधले ब्रेड काढून घेतलेलं आहे. याला आपल्या पहिल्याच पद्धतीप्रमाणे ग्रीन सॉस आणि टोमॅटो सॉस लावून घेऊया. ग्रीन सॉस आणि टोमॅटो सॉस लावून घेतलं, तसंच आता स्टफिंग लावून घेऊया. आता आपण स्टफिंग लावल्यानंतर पॅक करून घेऊया. हे अशा पद्धतीने टोस्टरमध्ये बनवलेले पण अगदी सुंदर आणि छान लागतात, क्रिस्पी लागतात. आता मी हे सँडविच तुम्हाला कट करून दाखवत आहे, अगदी क्रिस्पी असे झालेले आहे. कापताना पण आवाज असा छान येतोय. अशा पद्धतीने आपले हे सँडविच तयार झालेले आहे. खूप टेस्टी लागते आणि अगदी इझी प्रोसेस आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.